बघा, आज आपला हिराचा 40वा सेशन, याच्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग, गाइडेड डू इट युअर सेल्फ, नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट, हे चार टॉपिक आपण बघणार आहे. मागच्या टॉपिक पासून आपलं पॉवर पॉईंट सुरू आहे. एक्सेल तिथं संपलं, 39 पासून पॉवर पॉईंट आपलं सुरू आहे. जाऊ आपण आपल्या आजच्या टॉपिक कडे जाऊ. बा सेल्फ पाथ लर्निंग, या सेल्फ पाथ लर्निंग भरपूर मोठा आहे हा टॉपिक. याच्यामध्ये 15 स्टेप्स आपल्याला दिलेले आणि या 15 स्टेप मध्ये पहिला व्हिडिओ आणि शेवटचा व्हिडिओ, बाकी 13 क्वेश्चन्स आहे. आणि त्या 13 क्वेश्चनला काय काय उत्तर असतील त्याची माहिती मी या स्लाइडवर तुम्हाला दिली. ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी लिहून घ्या. झाला असेल लिहून तर आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊ. पुढचा टॉपिक आपला गाइडेड टू इट युअर सेल्फ. हा प्रॅक्टिकली असल्यामुळे मी हिरा मध्ये जातोय. हिरा ओपन केलं, हिरा मध्ये सेशन 40 मध्ये मी लॅब हा ऑप्शन सिलेक्ट करतोय. त्याच्यामध्ये गाइडेड टू इट युअर सेल्फ निवडलं, त्यात स्टार्ट एक्झाम वर मी क्लिक केलं. बघ पहिला प्रश्न माझ्या समोर आहे, ओपन ब्लँक प्रेझेंटेशन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन युजिंग स्टार्ट बटन, सेट स्लाइड साइज एज ऑन स्क्रीन शो 4:3. बघा स्लाइडची साईज सेट करायची आहे. स्टार्ट करतो मी, स्टार्ट केलं, पॉवर पॉईंट मी ओपन करतोय. स्टार्ट मेनू मधून स्टार्ट पॉवर पॉईंट ओपन झालं. त्यात एक ब्लँक डॉक्युमेंट मी निवडलं. आता त्या स्लाइडची साईज सेट करायची, त्यासाठी डिझाईन मेनू मध्ये गेलो. डिझाईन शेवटी पर्याय कस्टमाइज मध्ये स्लाइड साईज आणि त्याच्यामध्ये स्टँडर्ड 4:3 हा पर्याय मी निवड. स्टँडर्ड नाही, कस्टम साईज स्लाइड मध्ये मला जावं लागेल. कस्टम स्लाइड मध्ये बघा वरती स्लाइड साईज 2 सबमिट केलं मी. दिल्या प्रेझेंटेशन मध्ये निळा त्रिकोण आकार निवडा आणि फॉर्मॅट टॅप शेप स्टाईल ग्रुप शेप फिलचा वापर करून त्याला ग्रीन कलर आपल्याला द्यायचा. ग्रीन कलर मॅक्झिमाइज करू. निळा निवडायचा शेप, बघा खालचा हा त्रिकोण आहे, निळा निवडला मी. फॉर्मॅट मध्ये गेलो, फॉर्मॅट मध्ये शेप फिल मध्ये गेलो आणि शेप फिल मध्ये मला ग्रीन कलर निवडायचा म्हणून मी ग्रीन सिलेक्ट केला आणि सबमिट करू. झाला सबमिट झाला. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप शेप आउटलाईन वापरून निळ्या त्रिकोणाचा आउटलाईन कलर डार्क ब्ल्यू करा. निळा जो काही त्रिकोण आहे जो आपण आता इतक्यात सिलेक्ट केला होता त्याचा आता काय बदलायचं आहे, तर आउटलाईनचा कलर बदला. आतापर्यंत त्याचा फिल कलर बदलला, आता आउटलाईन कलर बदलायचा. बघा जाऊ आपण पॉवर पॉईंट मध्ये, मॅक्झिमाइज करतो मी. बघा तो निळा त्रिकोण मी निवडला, निवडल्यानंतर मला आउटलाईन कलर बदलायचा म्हणून मी जातोय फॉर्मॅट टॅब कडे. फॉर्मॅट त्याच्यामध्ये आउट शेप आउटलाईन आणि त्याच्यामध्ये मला डार्क ब्ल्यू हा निवडायचा म्हणून मी डार्क ब्ल्यू वर गेलो आणि सिलेक्ट केला. डार्क ब्ल्यू झालं, बघा डार्क ब्ल्यू आला. आता निळ्याला डार्क ब्ल्यू आल्यामुळे ते काही एवढं विजिबल नसतं, सबमिट करू. पुढचा प्रश्न समोर आहे, सर्टिफिकेट ऑफ अचीवमेंट आई टेक्स निवडा आणि तो फॉर्मॅट ऑरेंज ग्रुप रोटेट आणि मोर रोटेशन वापरून 514 डिग्री मध्ये ती फिरवायची आपल्याला. किती? 514. जाऊ आपण आपल्या प्रश्नाकडे, मॅक्झिमाइज करतो मी पॉवर पॉईंट. फॉर्मॅट टॅब मध्ये गेलो मी, फॉर्मॅट टॅब मध्ये जावं लागेल मला. फॉर्मॅट त्याच्यामध्ये ऑरेंज ग्रुप आहे, बघा ऑरेंज ग्रुप. त्याच्यामध्ये एक रोटेट ऑप्शन आहे, बघा रोटेट. या रोटेट मध्ये आपल्याला मोर रोटेट ऑप्शन यावर क्लिक करावं लागेल. क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी इथं 514 मी टाईप केलं. रोटेशन या पर्यायावर 514 टाईप केलं. आणि सबमिट केलं. बघा रोटेट झाली, बघा तिथे 514 म्हटलं आहे ना. सबमिट झालं, सबमिट. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, दिलेला स्लाइड मध्ये अवॉर्डेड टू ही टॅग सिलेक्ट करा.
होम टैब फॉर्मैट ग्रुप चेंज केस चा वापर करून दिला अपर केस मध्ये कन्वर्ट करा, अपर केस कन्वर्ट करायचे चेंज केस पर्याय, वो जसं वर्ड मध्ये चेंज केस असतो पॉवर पॉइंट मध्ये असतो ती टेक्स्ट मी पहिले सिलेक्ट करतोय, बघा सिलेक्ट केली इथं सिलेक्ट झाल्यानंतर मला जायचं होम टॅब मध्ये, होम मध्ये इथं बघा या ठिकाणी चेंज केस आहे फॉन्ट ग्रुप मध्ये क्लिक केलं आणि त्यातल्या अप्पर केस हा पर्याय मी इथं निवड, अप्पर केस निवडतात पूर्ण टेक्स्ट कॅपिटलाइज झाली आणि सबमिट। पुढे बघा पुढे सांगितलंय की दिलेल्या प्रेझेंटेशन होम टॅब स्लाइड ग्रुप मधून न्यू स्लाइड ऑप्शन वापरून एक ब्लँक स्लाइड ऍड करा, नवीन ब्लँक स्लाइड ऍड करायची मी पॉवर पॉइंट मध्ये जातोय स्टार्ट केला पर प्रश्न, होम होम मध्ये जावतोय, होम मध्ये न्यू स्लाइड ऑप्शन आहे त्या न्यू स्लाइड मधून मी ब्लँक हा ऑप्शन मी निवडतोय, इथं ब्लँक झाला, ब्लँक स्लाइड इन्सर्ट झाली आणि सबमिट करतो। पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये रिविटॅप ग्रुपिंग ग्रुप स्पेलिंग या ऑप्शनचा वापर करून प्रेझेंटेशन मधील स्पेलिंग व व्याकरणाच्या चुका शोधा आणि ओके वर क्लिक करा। सोपा प्रश्न असतो बरेच जण शोधत बसतात, रिविटॅप आहे आपल्याकडे त्यावर जायचंय आणि पहिल्याच नंबरला आपली ही कमांड आहे स्पेलिंगची, बघा एक नंबरला आहे का ग्रुपिंग ग्रुप आहे पहिलाच नंबर, त्याला क्लिक करायचंय फक्त, ओके म्हणायचंय आणि सबमिट करायचं, एवढी सोपी कमांड आहे तरी सुद्धा बरेच जण येतात। पुढे जाऊ, पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर दिलेल्या स्लाइड मध्ये फॉर विनिंग ने सुरू होणारी टेक्स्ट निवडा, होम टॅब फॉन्ट ग्रुप हा ऑप्शन वापरून त्याची फॉन्ट साईज 20 करा, 20 फॉन्ट साईज वाढवायचं, फॉन्ट साईज वाढवणं काय अवघड गोष्ट नाहीये, पहिले ती टेक्स्ट सिलेक्ट करावी लागेल, बघा फॉर विनिंग त्याची 24 आहे त्याला मी 20 केलं, बघा इथं पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करू नका, शेवटचे तीन परत दोन हे सिलेक्ट करा, तिथं पण त्याची 20 करा, पूर्ण जर सिलेक्ट केली तर तो प्रश्न चुकीचा येतोय म्हणून पूर्ण सिलेक्ट करू नका आणि सबमिट म्हणा, सुरुवातीची आणि शेवटची टेक्स्टची साईज कमी जास्त काय झाला आपण प्रश्न, हा सेशन कम्प्लीट झाला, एंड एक्झाम म्हणतो आणि मी ह्या सेशन ह्या टॉपिक कडे थांबतो। बस हा टॉपिक पूर्ण झाल्यानंतर याची छोटीस रिव्हिजन, त्याच्या स्टेप्स आपण इथं बघतोय, या स्टेप्स तुमच्या समोर आहेत, ज्यांना लिहायचे त्यांनी ते लिहून घेऊ शकतात, स्टेप्स 1 ते 4 प्रश्नांच्या स्टेप्स तुम्हाला इथं दिलेले। पुढच्या स्टेप्स तुमच्या समोर आहे, त्या ज्यांना लिहायच्या त्यांनी लिहून घ्या, 5 ते 8 प्रश्नांच्या या स्टेप्स आहेत त्या लिहून घ्या। बघा लिहून झाला असेल तर आपण जाऊ पुढच्या टॉपिक कडे, पुढचा टॉपिक आहे नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट, याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस मध्ये प्रश्न असतात, 10 प्रश्न नॉलेज चेक मध्ये आणि 4 प्रश्न सेशन कम्प्लिशन टेस्ट, त्यांची उत्तर डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतो, एरा सुरू असताना प्रश्न तुम्ही बघून घ्या आणि हे उत्तर तुम्ही लिहून घ्या। येऊन झाला असेल तर थांबू आपण इथं।